मुलांना नमस्ते, मी माझी ओळख करून देते. मी स्वाती जोशी मॅडम, तुम्हाला यावर्षी इंग्रजी शिकवायला आहे. आज आपण आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातला पेज नंबर 7 असलेली द वाईल्ड बोअर अँड द फॉक्स ही स्टोरी बघणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी पुस्तकं नेली आहेत का शाळेतून? जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर पेज नंबर 7 काढा. पेज नंबर 7 ही स्टोरी आहे द वाईल्ड बोअर अँड द फॉक्स. आणि जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर आत्ता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते आहे. तर आता बघूया पेज नंबर 7 स्टोरी द वाईल्ड बोअर अँड द फॉक्स. तुम्हाला दिसते स्क्रीनवर द वाईल्ड बोअर अँड द फॉक्स. वाईल्ड म्हणजे जंगली, बोअर म्हणजे डुक्कर, जंगली डुक्कर आणि फॉक्स. फॉक्स म्हणजे कोल्हा, बरोबर, जंगली डुक्कर आणि कोल्हा. आता स्क्रीनवर दिसतं आहे त्या ओळीवर लक्ष ठेवा मी काय वाचते ते. वन डे, एके दिवशी, अ वाईल्ड बोअर, एक जंगली डुक्कर, वॉज शार्पनिंग, शार्पन म्हणजे टोक करणे, तर तो टोक करत होता, घासत होता, धार लावत होता हिज टस्क, त्याच्या सुळ्यांना. तुम्हाला दिसते का वरती जंगली डुक्कर? तर त्याच्या बघा तोंडाच्या बाजूनं डोळ्याच्या खाली 2 सुळे आलेले, दात आलेले आहेत, मोठे मोठे दात असतील तर त्याला सुळे म्हणायचं. तर तो त्याच्या सुळ्यांना, टस्क म्हणजे सुळे, शापन करत होता. शापन करत होता म्हणजे धार लावत होता, त्यांना टोकेरी करत होता. अगेन्स्ट कशाबरोबर टोकेरी कशानं करत होता? तुम्ही पेन्सिलला टोक कशानं करता? शार्पनरनं, हे की नाही, टोकरणीनं. तसं तो त्याचे सुळे त्याला धार लावत होता. कशावर धार लावत होता? अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. बार्क म्हणजे बुंधा आणि ट्री म्हणजे झाड. झाडाच्या, एका मोठ्या झाडाच्या बुंध्याला त्याचे सुळे असे घासून 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 तो शापन करत होता, धार लावत होता. शापन म्हणजे धार लावणे, टोक करणे. ही वॉज डुईंग इट. तो हे करत होता. काय करत होता? सुळ्याला धार लावत होता. व्हेरी केअरफुली, केअरफुली काळजीपूर्वक, आणि व्हेरी म्हणजे खूप. तो हे काम त्याचं खूप काळजीपूर्वक करत होता, लक्ष देऊन करत होता, मन लावून करत होता. देअर लिव्ड अ फॉक्स. आणि तिथंच एक कोल्हा पण राहत होता. इन द सेम फॉरेस्ट, सेम म्हणजे त्याच, फॉरेस्ट म्हणजे जंगल, त्याच जंगलामध्ये एक कोल्हा पण राहत होता. ज्या जंगलात हे वाईल्ड बोअर, रानडुक्कर, जंगली डुक्कर राहत होता ना, त्याच जंगलात एक कोल्हा पण राहत होता. ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर. लुक फॉर म्हणजे शोधात असणे. तो नेहमी शोधात असायचा. कशाच्या? फॉर अ चान्स. एखादा चान्स मिळतो आहे का, एखादी संधी मिळते आहे का, याच्या शोधात असायचा. कशाची संधी? टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स. टू मेक फन म्हणजे गंमत करणे, टिंगल करणे, चेष्टा करणे. कुणाची? अदर ॲनिमल्स, दुसऱ्या प्राण्यांची. दुसऱ्या प्राण्यांची चेष्टा करायची संधी मिळते आहे का, चान्स मिळतो आहे का, तो नेहमी शोधात असायचा. तुम्ही पण असंच करता की नाही? वर्गामध्ये एखाद्याची खोड काढायची असेल, एखाद्याला मार बसवायचा असेल, एखाद्याची चेष्टा करायची असेल, तर आपण संधीच बघतो, कधी सापडतो आहे, काय करतो आहे. कुणी एखादा चालला असेल की मध्येच पाय घालून त्याला पाडायचा, आहे ना, आपण असं करतो की नाही, संधी शोधतो. हा पण कोल्हा संधी शोधत होता, नेहमी शोधात असायचा. व्हेन, आणि मग जेव्हा, व्हेन म्हणजे जेव्हा, व्हेनचे 2 अर्थ आहेत. जेव्हा ते प्रश्नात येतो तेव्हा त्याचा अर्थ आहे केव्हा, आणि जेव्हा ते वाक्यात येतो तेव्हा त्याचा अर्थ आहे जेव्हा. व्हेन ही सॉ, जेव्हा त्यानं बघितलं द वाईल्ड बोअर, ह्या जंगली डुकराला, ते त्याचे सुळे तो टोक करत होता, धार लावत होता, असं जेव्हा त्यानं बघितलं, ही डिसाइडेड. डिसाइड म्हणजे ठरवणे, त्यांना ठरवलं. काय ठरवलं? टू टीज हिम. टीज म्हणजे चिडवणे, त्रास देणे, त्याला त्रास द्यायचा, त्याला चिडवायचं, असं ठरवलं. ही
ही बिगॅन टू वॉक. त्यानं बिगॅन म्हणजे सुरुवात केली, त्यानं चालायला सुरुवात केली अराउंड द ट्रीज. अराउंड म्हणजे भोवती, झाडांच्या भोवती. आता तिथं जंगल आहे म्हणल्यावर एकच झाड असेल का, अनेक झाडं असतील. तर ज्या झाडाला हा जंगली डुक्कर धार लावत होता त्याच्या सुळ्यांना, ते झाड सोडून आजूबाजूच्या झाडांच्या भोवती ह्या कोल्ह्यानं फिरायला सुरुवात केली. पण साधं फिरत होतं का? असताना जागा होता. लुकिंग लेफ्ट अँड राईट अँड अप अँड डाऊन, लुकिंग पाहत होता. कसा बघत होता? डावीकडे उजवीकडे वर खाली लेफ्ट राईट अप डाऊन असं बघत बघत सगळ्या झाडांच्या भोवती फिरत होता. ही ऑल्सो बिगॅन, आणि त्यांना एक उद्योग चालू केला. काय चालू केला? टू ॲक्ट. त्यानं अशी नक्कल करायला चालू केली, असं काही वागायला चालू केलं ॲज इफ जणू काही ही वॉज रिअली स्केअर्ड. त्याला खूप भीती वाटते असं नाटक करायला सुरुवात केली, आणि असं भीती वाटते असं दाखवून इकडं बघ तिकडं बघ वर बघ खाली बघ असं करून त्या झाडांभोवती तो फिरत होता, नाटकच करत होता खोडकर. बट पण द बर्ड डीड नॉट पे एनी अटेन्शन. टू पे अटेन्शन म्हणजे लक्ष देणे. हे जे डुक्कर होतं ना, डीड नॉट पे अटेन्शन, त्यानं अजिबात लक्ष दिलं नाही टू हिम, त्याच्याकडे. तो आपलं काम करत होता. He kept right on his work. तो आपलं काम करत राहिला with his work. ते जे त्याचं जे काय काम होतं सुळे करण्याचं, सुळे सुळ्याला धार लावण्याचं, ते त्यानं चालू ठेवलं. ओके, ॲट लास्ट. आता हा काय आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणल्यावर सरते शेवटी द फॉक्स सेड टू हिम. अगदी वैतागून, ग्रीन म्हणजे वैताग, अगदी वैतागानं तो फॉक्स कोल्हा त्याला म्हणाला, वाय आर यू डुईंग दॅट, का करतोयस हे, सुळ्याला धार कशा लावतेस? आय ट्राईड हार्ड, तो म्हणतो तुला माहिती आहे का रे जंगली डुकरा, तुला माहिती आहे का मी किती प्रयत्न केला, मी खूप प्रयत्न केला, बट आय डीड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. आय डीड नॉट सी, मला दिसलं नाही, मला काहीच दिसत नाही आहे. एनी काहीही, हिडन म्हणजे लपलेलं, एनिमी म्हणजे शत्रू, एखादा शत्रू लपलेला आहे का, ऑर डेंजर किंवा इथे एखादा धोका आहे का. मी किती इथं झाडात फिरलो, इकडं बघितलं तिकडं बघितलं वर बघितलं खाली बघितलं, मला तर कोणी शत्रू दिसत नाही आहे, मला तर काही धोका दिसत नाही आहे. मग सुळ्यांना धार कशाला लावतोयस, कशाला करतोयस हे? ट्रू, खरंय, रिप्लाइड द बोअर. आता रानडुकरानं त्याच्याकडं लक्ष दिलं, म्हणलं खरं आहे तू म्हणतो असते, जस्ट ना, अगदी आत्ता देअर मे नॉट बी एनी डेंजर, आत्ता इथे काहीही धोका नाही आहे किंवा नसूही शकेल. बट पण वेन इट रिअली कम्स, जेव्हा खरोखर एखादा धोका समोर येईल, एखादा शत्रू समोर येईल, देअर वोंट बी एनी टाईम, तेव्हा माझ्याकडे वेळ असेल का? तेव्हा माझ्याकडे अजिबात वेळ नसेल. टू शार्पन माय टस्क, माझ्या सुळ्यांना धार लावायला तेव्हा माझ्याकडे कसा वेळ असेल? शत्रू समोर आल्यावर मी त्याला म्हणू का, ए थांब थांब थांब, तू थांब जरा, जरा सुळ्यांना धार लावतो मग आपण लढाई करू, मग आपण मारामारी करू, असं म्हणता येतं का शत्रूला? असं नाही म्हणता येत. आत्ता शत्रू नसेल नाही, पण मग शत्रू समोर येईल तेव्हा माझ्याकडे अजिबात वेळ नसेल. माय वेपन्स हॅव टू बी रेडी. शत्रूबरोबर माझ्या, माझ्यावर आक्रमण करणारा, माझ्यावर हल्ला करणारा जेव्हा माझ्या समोर येईल तेव्हा त्याच्याशी लढायला हे जे माझं शस्त्र आहे, माझे जे दोन सुळे आहेत, ते मला कायम रेडी ठेवायला हवेत. फॉर यूज दे, तेव्हा वापर करण्यासाठी केव्हा पण तयार असायला हवं. इफ आय एम नॉट रेडी, आणि जर मी तयार नसेल, आय विल हॅव टू सफर, त्याचा त्रास मलाच होईल. माझ्या जर सुळ्यांना धार नसेल आणि माझा शत्रू जर माझ्यापेक्षा जास्त तयारीत असेल, तर मग मलाच मार खावा लागेल, मलाच खूप इजा करून घ्यावी लागेल, मला हरावं लागेल, मला मरावं लागेल. तसं होऊ नये म्हणून माझी जे शस्त्र आहेत, म्हणजेच माझे हे दोन सुळे, हे मला कायम तयार ठेवायला पाहिजेत. बरोबर आहे ना?
ही स्टोरी आपल्याला काय सांगते, धी स्टोरी टेल्स अस, ही स्टोरी आपल्याला सांगते इट इज बेस्ट, हे सगळ्यात चांगलं असतं टू बी प्रिपेअर्ड, तयारीत असायला हवं. डोंट लीव थिंग्स टू बी डन, कधीही करू की नंतर आहे की वेळ असं करत कधीही कुठलीही गोष्ट सोडू नका ॲट द लास्ट मिनिट, शेवटच्या घटकेपर्यंत. आता उद्या परीक्षा आहे म्हटल्यावर आज अभ्यास करायचा का? होत नसतो अभ्यास. वेळच्या वेळी अभ्यास केला तर परीक्षा केव्हा पण घ्या, आम्ही तयार आहोत, आहे की नाही. तहान लागल्यानंतर विहीर खणतात का? नाही, विहीर खणून ठेवायची जेव्हा वेळ असेल तेव्हा, म्हणजे मग तहान लागेल तेव्हा पाणी पिता येतं, बरोबर ना? तसं आता काही काळाने आपल्याला अभ्यास करायला थोडा उशीर झालेला आहे, पण आता जो अभ्यास चालू आहे तो मात्र रोजच्या रोज करायचा सांगेल तो अभ्यास. ठीक आहे, ही स्टोरी कळली का तुम्हाला? ओके, जर तुम्हाला कळली असेल तर माझ्या वैयक्तिक ग्रुपवर किंवा माझ्या व्हॉट्सअप अकाउंटवर किंवा आपल्या ग्रुपवर सुद्धा असं चिन्ह आहे ना, हे सगळ्यांनी टाकून द्या. ओके, बाय.